त्या घटनेशी माझा अर्थोअर्थी संबंध नाही. जे काही घटना झाली का घडवण्यात आली, मला वाटते की ती त्याचा मी सुद्धा निषेध करतो आहे, हे बरोबर नाही. पण मला वाटते की कुणावरही आरोप करणं, बिनबुडाचे आरोप करणं आणि सकाळी 8 वाजता सांगणं, 7 वाजता म्हणजे मीडियाच्या माध्यमातून की मी एकटाच होतो, नंतर म्हणायचं की आम्ही ड्रायव्हर पण माझ्यासोबत होता, ड्रायव्हर कुण माझ्यावर हल्ला झाला, मला वाटतं हे संपूर्ण चुकीचं आहे. त्यासाठी या ठिकाणी सन्माननीय पोलीस अधीक्षक कोकाटे साहेब यांनासुद्धा तुम्हाला सांगतो की या घटनेची संपूर्ण चौकशी केलेली आहे. मला वाटते की ते मीडियाच्या समोर लवकरात लवकर खुलासा करतील. निवेदन दिलं, त्या निवेदनामध्ये प्रमुख काय मागण्या होत्या? त्या निवेदनामध्ये एकच मागणी आहे की जो कोणी आरोपी असेल त्याला तात्काळ ताबडतोब त्याच्यावर कारवाई झाली पाहिजेत. मला वाटते की त्या ठिकाणी SP साहेबाला माहीतच झालेलं आहे की कोण आरोपी आहे कोण नाही, हे लक्षात येऊन जाईल. जो आज वंचितचा उमेदवार आहे त्याच्या पायाघालची वाळू घसरलेली आहे. धनगर हटकर समाज हा 100% संतोष बांगरच्या पाठीमागे ठाम उभा आहे, त्यामुळे मला वाटते की हे षडयंत्र त्यांनी रचलं असावं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.